अगोदर पास संगत हो तो कि हम्पिंग मेजॉरिटी मिले खर मे लैंडस्लाइड विक्टरी अशा प्रकार विजय या महायुति मी त्याबद्दल तमाम मतदार महाराष्ट्र मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, लाडक्या भावांनी मतदान केलं, लाडक्या शेजाऱ्यांनी मतदान केलं आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं। समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं 2.5 वर्षांमध्ये त्याचं मोजमाप नोंदणी नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे। खरं म्हणजे आता आम्ही 2.5 वर्षात जे काम केलं आता पुढच्या कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला त्रिवार वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो। महायुतीचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय मिळतोय। मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोपरीपात पकडी मतदारसंघातले देखील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने मार्जिनने त्यांनी मला विजयी करण्याचं काम करतायत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन। आज मैं महाराष्ट्र के तमाम मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ क्योंकि ये विक्ट्री जो है ये लैंडस्लाइड विक्ट्री है। ये मैंने कहा था कि महायुति को थम्पिंग मेजोरिटी मिलेगी और इसीलिए मैं तमाम मतदाता जो है मेरी लाडली बहनाओं को मैं धन्यवाद देता हूँ, लाडले किसानों को मैं धन्यवाद देता हूँ और लाडले हमारे भाई है, लाडले सीनियर सिटीजन है, सभी वर्ग जो है सभी वर्ग को मैं धन्यवाद देता हूँ कि उन्होंने ऐसी विजयश्री प्राप्त कर दी है कि न भूतो न भविष्य तो ऐसी विक्ट्री जो इस बार मिली है। जो 2.5 साल हमारी महायुति ने काम किया है, ये महायुति ने जो काम किया है उसके काम के ऊपर ये जनता ने सिक्का मुर्तब किया है, काम को तवज्जा दिया है, प्राथमिकता दी है और इसीलिए महायुति को इतनी बड़ी जीत हासिल हुई है। इसलिए मैं महायुति के पूरे महाराष्ट्र की जनता को तो धन्यवाद देता ही हूँ, उनका स्वागत करता हूँ, लेकिन महायुति के सभी कार्यकर्ताओं को भी धन्यवाद देता हूँ। उन्होंने जो काम किया है बहुत ही बढ़िया काम किया है और इस चुनाव में हमारे महायुति को जिताया है, इसलिए मैं बहुत बहुत उनका आभारी हूँ।